बीडच्या आष्टी तालुक्यातील गडा येथून संत मदन महाराजांच्या पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. या पालखी सोहळ्याचे हे 19वे वर्ष असून याच हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन घडले आहे. गडा शहरात पालखीचे आगमन होताच मुस्लिम बांधवांनी उत्स्फूर्तपणे पालखीचे स्वागत केले. यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने सर्व वारकऱ्यांना अल्पोपहार देण्यात आला. ही दिंडी बबर महाराज बहिरवाळ यांच्या मार्गदर्शनात पंढरपूरला मार्गस्थ झाली तर मुस्लिम समाज बांधवांकडून वारकऱ्यांना अल्पोपहार वाटपाची ही परंपरा आज तागायत कायम राखण्यात आली. तांदूळ तिकिरी निघते आणि पहिल्याच असणारा नाश्ता मुस्लिम बांधव म्हणून बबुसेठ तांबोळी आणि सभापती रमजान तांबोळी यांच्या वतीनं सगळ्या दिंडीला उत्कृष्ट अशा प्रकारचा नाश्ता असतो. इथं असणाऱ्या सगळ्या दिंडीचं स्वागत केलं जातं भव्य दिव्य स्वरूपामध्ये. आगळं वेगळं असणारा बंधुभाव दाखवणारा हा उपक्रम आहे. अशा प्रकारचा जवळजवळ 17 वर्षापासून हा उपक्रम चालू आहे. साधारणतः किती पडतात रस्त्याने 9व्या मुक्कामाला दिंडी पंढरपूरला जाते.